अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज या संस्थेचे न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहमदनगर या महाविद्यालयाला भारत सरकारच्या विद्यापीठ अनुदान आयोग नवी दिल्लीकडून शैक्षणिक वर्ष 2021-22 पासून पुढील 10 वर्षांकरता स्वायत्त महाविद्यालय दर्जा घोषित करण्यात आलाय. महाविद्यालयानं विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आणि केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या नवीन शैक्षणिक धोरणास अनुसरून शैक्षणिक स्वायत्तेकरिता प्रस्ताव दिनांक 29 ऑक्टोबर 2020 रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे सादर केला. विद्यापीठाच्या अधिकार मंडळाने हा प्रस्ताव आपल्या शिफारशीसह 27 नोव्हेंबर 2020 रोजी मान्यतेकरता विद्यापीठ अनुदान आयोगाकडे पाठवला. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या स्थायी समितीनं 11 फेब्रुवारी 2021 रोजी आयोजित सभेत स्वायत्तता दर्जा देण्याकरता महाविद्यालयाचे न्याक मूल्यांकन, शैक्षणिक कामगिरी, पायाभूत सुविधा, शिक्षकांची शैक्षणिक गुणवत्ता आणि कामगिरी, विद्यार्थ्यांची गुणवत्ता, अभ्यासक्रम पूरक आणि अभ्यासक्रमाव्यतिरिक्त क्षेत्रातील कामगिरी तसेच महाविद्यालयाची स्वायत्ततेसाठीची पूर्वतयारी इत्यादीचं मूल्यमापन करून महाविद्यालयास शैक्षणिक वर्ष 2021-22 पासून पुढील 10 वर्षांकरता स्वायत्तता महाविद्यालय दर्जा घोषित केलाय. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमानुसार महाविद्यालयाच्या स्वायत्तता सिद्धतेची पूर्व तपासणी करण्याकरता समिती गठीत करण्यात येते. समितीच्या अहवालानुसार स्वायत्तता देण्यात येते, परंतु महाविद्यालयानं 2017 साली नॅक मूल्यांकन A++ ग्रेड मिळवल्यानं महाविद्यालयाचा प्रस्ताव हाच समितीचा अहवाल ग्राह्य धरून हा स्वायत्तता दर्जा देण्यात आलाय. भविष्यात राष्ट्रीय स्तरावर उच्च शिक्षण क्षेत्रात नवीन शैक्षणिक धोरणांनुसार गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन महाविद्यालयाचा दर्जा उंचावण्याचा आम्ही सदैव प्रयत्न करू. महाविद्यालयाच्या आजवरच्या वाटचालीत आणि यशात संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री नंदकुमार झावरे, उपाध्यक्ष माननीय श्री रामचंद्र दरे, सचिव जी डी खानदेशे, सहसचिव विश्वास आठरे, खजिनदार डॉक्टर विवेक भापकर तसेच संस्थेचे सर्व माजी पदाधिकारी विश्वस्त, महाविद्यालयाचे सर्व आजी माजी विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि प्रशासकीय सेवक यांचं बहुमोल योगदान राहिलं आहे असे प्राचार्य यांनी स्पष्ट केले. शॉर्टमध्ये आपलं महत्त्वाचं सांगा, आपल्या अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज या संस्थेचं न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहमदनगर याला केंद्र सरकारच्या युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनने ऑटोनॉमसचा दर्जा 2 दिवसापूर्वी दिलेला आहे. त्या अनुषंगाने आज पत्रकार परिषद घेतलेली आहे. 10,000 पेक्षा जास्त विद्यार्थी संख्या असलेलं हे महाविद्यालय, त्याच्यामध्ये 21 प्रकारच्या फॅकल्टीज आहेत, 450 प्राध्यापक आहेत, सगळ्या प्रकारच्या नवीन कोर्सेस इथे सुरू झालेले आहेत आणि नॅकचं रँकिंगमध्ये महाराष्ट्रात नंबर 1 मार्क या महाविद्यालयाला मिळाले. 3.79 4.4 स्पर्धेमध्ये, आणि त्यामुळं हे महाविद्यालय हे महाराष्ट्रात ॲकॅडमिक नंबर 1 आलं, भारतात 4 नंबरचं आहे. त्यामुळं संस्थेच्या महाविद्यालयाची कुठल्याही प्रकारची प्रत्यक्ष भेट न घेता किंवा पाहणी न करता UGC ने नॅकच्या परफॉर्मन्सवर या महाविद्यालयाला ऑटोनॉमसचा दर्जा दिलेला आहे. त्यामुळं इथून पुढच्या होणाऱ्या सगळ्या परीक्षा महाविद्यालयातल्या या महाविद्यालयात घेतल्या जातील. पेपर इथेच सेट होतील, परीक्षा इथे होतील, पेपर इथेच तपासले जातील आणि त्यामुळे नंतर विद्यापीठाच्या सर्टिफिकेटवर महाविद्यालयाचं नाव छापलं जाईल. इथून पासआउट होणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांना पुणे विद्यापीठाचंच सर्टिफिकेट मिळणार, मार्कशीटवर सुद्धा पुणे विद्यापीठाचंच नाव असणार. फक्त आम्ही एक ॲकॅडमी विद्यापीठ जे काम करत होतं ते काम आता इथून पुढच्या काळामध्ये आम्ही करणार आहोत. आणि ॲटॉनॉमी घेण्याचा जास्त फायदा असा आहे की या विभागामध्ये या परिसरामध्ये आवश्यक असणारे जर नवीन काही कोर्सेस आपल्याला तयार करता आले की ज्याच्यातून शॉर्ट टर्म कोर्सेसमधून उद्योग क्षेत्रामध्ये नोकरी रोजगार उपलब्ध होईल, तर तसे कोर्सेस आम्ही डिझाईन करणार, विद्यापीठाच्या परवानगीने डिझाईन करणार आणि ते कोर्सेस इंडिपेंडेंटली महाविद्यालय तयार करणार. एक अत्यंत आदर्श उपक्रम या माध्यमातून या महाविद्यालयात होणार आहे. प्राचार्य या महाविद्यालयाचे झावरे यांनी यासाठी इनिशिएटिव्ह घेतलेला आहे. चांगल्या प्रकारचं शैक्षणिक वातावरण नगर जिल्ह्यामध्ये या ऑटोनॉमसचा दर्जा मिळाल्यामुळे तयार झालेलं आहे. अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसार समाजाचे न्यू आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज अहमदनगर यास नुकताच स्वायत्त महाविद्यालय म्हणून दर्जा UGC ने घोषित केला आहे. खरं तर
हे काम गेल्या 2-4 वर्षाचे नाही. आमचं महाविद्यालय सुरू 50 वर्ष पूर्ण झाले आणि यावर्षी 51 वर्ष आहे. गेल्या 50 वर्षात महाविद्यालयाने शैक्षणिक काम असेल किंवा सांस्कृतिक काम असेल, मुलं घडवण्याचं काम असेल, स्पोर्ट्स असेल, यामध्ये जे असंख्य विद्यार्थी निर्माण केले आणि ते जे आत्ता अत्युच्च पदावर काम करत आहेत, त्याचीच पावती म्हणून महाविद्यालयाने जो प्रस्ताव युजीसीला दिला तो मंजूर होऊन आम्हाला स्वायत्तता मिळाली. दुसरी महत्त्वाची गोष्ट, स्वायत्तता मिळणे म्हणजे कधीकधी असं विचारलं जातं की तुम्ही काही करणार अशातला भाग नाही. खरं तर आमच्या परंपराच अशा आहेत की गेल्या 50 वर्षात आम्ही विद्यार्थ्यांचं हित, पालकांचं हित, समाजाचं हित हेच नेहमी पाहिलेलं आहे आणि आता हे स्वायत्त महाविद्यालय झाल्यामुळं या हिताकडे अधिक लक्ष देता येईल. अधिक चांगले कोर्सेस सुरू करता येतील, अधिक चांगल्या म्हणजे ॲक्टिव्हिटीज राबवता येतील, अधिक चांगले कार्यक्रम घेता येतील. आणि हे महाविद्यालय फक्त विद्यार्थ्यांच्या म्हणजे शैक्षणिक दर्जा सुधारण्याचं काम करत नाही, तर या महाविद्यालयामध्ये अतिशय चांगले संस्कारक्षम विद्यार्थी घडले आहेत. म्हणजे आम्ही फक्त मेंदूवर प्रक्रिया करत नाही तर आम्ही मनावरसुद्धा प्रक्रिया करतो आणि अतिशय संस्कारक्षम विद्यार्थी घडवतो. आणि आता या स्वायत्तेमुळं गुणवान संस्कारक्षम विद्यार्थी घडतील आणि हे महाविद्यालय भविष्यामध्ये शिक्षणाचं केंद्र तर होईलच, आहेच आज, पण संस्काराचंसुद्धा केंद्र होईल अशी एक अपेक्षा व्यक्त करतो. आणि निश्चित मी आणि माझे सर्व सहकारी हे स्वायत्त महाविद्यालय अधिक वर्षा पातळीवर नेण्याचा प्रयत्न करू याची ग्वाही देतो.